गुड मॉर्निंग एवरीवन। टुडे वी आर गोइंग टू लर्न ई कॉमर्स एंड डिजिटल मार्केटिंग। काल आपण पाहिलं होतं ई कॉमर्स इन टूरिझम सेक्टर। ओके, सो टूरिझम सेक्टर मधले आपण ऍडव्हान्टेजेस डिसऍडव्हान्टेजेस पाहिले आणि आपण काल थांबलो होतो। त्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवले, त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं की एक्झॅक्ट कशा पद्धतीने ई टुरिझम चालतं। दुसरी गोष्ट की ई टुरिझम मधून बिझनेस करून कसं सक्सेस मिळवता येतं, त्याची एक बायोग्राफी तुम्ही काल पाहिली। आता आपण बघूयात की आपण काल थांबलो होतो फीचर्स ऑफ डिजिटल ई टुरिझम। सो त्याच्या आधी मी एक स्क्रीन शेअर करतो तुम्हाला। ओके, ऍडव्हान्टेजेस काल पाहिलेले आहेत, डिसऍडव्हान्टेजेस पण पाहिले आहेत। फीचर्स ऑफ ई-कॉमर्स इन टुरिझम सेक्टर। आता फीचर्स काय आहेत सगळ्यात आधी आपण बघूया। फर्स्ट फीचर, मोबाईल टुरिझम। व्हॉट इज मोबाईल टुरिझम? द फ्युचर ऑफ ई टुरिझम इज इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग मोबाईल युजर्स। विथ द ग्रोविंग नंबर ऑफ इंटरनेट अँड स्मार्टफोन युजर्स, द इंडस्ट्री हॅव इव्हॉल्व्ड अँड लाईक एनी अदर ऑनलाईन बिझनेस इज शिफ्टिंग इट्स फोकस टू मोबाईल। ट्रॅफिक अँड ट्रान्झॅक्शन फ्रॉम मोबाईल इज ऑन द राईज। फॉर एक्झाम्पल, क्लिअर ट्रिप मोबाईल अकाउंट फॉर 20% फ्लाईट, 25% of hotels and 50% of train booking. Some of the interesting trends and development in e-tourism are as follows. First one, penetration of credit card usage on mobile phone is higher than on desktop. Initial discovery rate still higher on mobile, as mobile is the first point of contact for the internet for a lot of people. Mobile usage is relatively higher on weekends. त्याच्यात काय म्हटलंय? सो फर्स्ट बघूयात मोबाईल टुरिझम। मोबाईल टुरिझम, तुम्हाला माहिती आहे का, काही दिवसापूर्वीच एक सर्वे झाला, त्या सर्वे मध्ये हे लक्षात आलं की इंडियाचा जो इंटरनेट युजिंगचा जो हे आहे, त्याच्यात इंडिया वर्ल्ड मध्ये सगळ्यात टॉपला आहे। टॉप इंटरनेट युज करणारी टॉप कंट्री म्हणून इंडियाचं नाव आलं। पण इंटरनेट युज करत असताना सगळ्यात जास्त इंटरनेटचा युज इंडियामध्ये, सगळ्यात जास्त इंटरनेटचा युज हा मोबाईल फोन्स वरती होतो, हे सुद्धा त्या सर्वेमध्ये पुढे आलं। म्हणजेच काय, तर आता प्रत्येक जण एडिक्ट झालेला आहे मोबाईलचा, बरोबर आहे? तुम्ही आम्ही आज एक दिवस जेवायला नसेल तरी चालेल, पण मोबाईल हवा। मोबाईल जर युज करायला नसेल तर आपल्याला बेचैन होतं। हे एवढं ऍडिक्ट झालेलं आहे प्रत्येक जण, आणि फक्त मोबाईलच नव्हे तर आता मोबाईल सोबत मोबाईल मधल्या इंटरनेटचीही आपल्याला सवय झालेली आहे। इंटरनेट नसेल तर अशा ठिकाणी आपण फार काय राहू शकत नाही। तुम्ही जर कधी तुमच्या गावात वगैरे गेलं तर अशा ठिकाणी जर मोबाईल नसेल तर तुम्हाला तिथे जास्त काळ घालवता येत नाही। सो तुम्ही या इंटरनेटचे आणि या मोबाईलचे खूप मोठे फॅन झालेत, किंवा त्याचं खूप ऍडिक्शन झालंय तुम्हाला। आणि तुम्हालाच नव्हे, ते इंडियामधल्या 80% पॉप्युलेशन हे मोबाईल ऍडिक्ट आहे, आणि याचाच फायदा होतो या ई कॉमर्सला। मग त्याच्यामध्ये ई रिटेलिंग असू देत, ई बँकिंग असू देत, किंवा ई टुरिझम असू देत, कोणत्याही सेक्टरला। सो आणि हाच आहे एक फीचर की मोबाईलला मोबाईल टुरिझम म्हणून तुम्हाला मोबाईलला ऍप्स दिले, की ज्याच्यामुळे तुम्ही आज मोबाईल ऍप्स असल्यामुळे बरेचसे लोक कम्प्युटर आता युजच करत नाहीयेत। जे काय असेल ते मोबाईलवर, अमेझॉन तुम्हाला जर काय मागवायचं झालं, तुम्ही थोडी ना पीसी चालू करून ते सर्च करता, तुमच्या मोबाईलला ऍप आहे, तुम्ही मोबाईलला ओपन केलं मागवलं। ई टुरिझम मध्ये सुद्धा तुम्हाला एखादं फ्लाईट बुक वगैरे करायचे, IRCTC तिकीट बुक करायचे, तुम्हाला PC वर जायची गरज नाहीये, तुम्ही मोबाईलवरून सुद्धा IRCTC ऍप डाऊनलोड करून त्याच्यावरून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकताय।
आता याच्यात त्याने एका साईडचे एक्झाम्पल्स दिले बघा. क्लिअर ट्रिप मोबाईल अकाउंट, क्लिअर ट्रिप मोबाईल अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये 20% फ्लाइट्स, 25% हॉटेल अँड 50% ट्रेन बुकिंग ह्या मोबाईल थ्रू होतात. क्लिअर ट्रिप जे आहे त्याच्यामध्ये 20% फ्लाइट, 25% हॉटेल अँड 50% ट्रेन बुकिंग ह्या मोबाईल वरून होतात. मग तेच तुम्हाला सांगतो की आजकाल पीसी वरती फारसा युज होत नाही, पीसीचा पर्सनल कम्प्युटरचा. आज खूप सारे लोक मोबाईलचा युज करूनच आपली बुकिंग करत असतात. देन सम ऑफ द इंटरेस्टिंग ट्रेंड्स डेव्हलपमेंट ई टुरिझम आर एज फॉलोज. आता मोबाईल मध्ये सुद्धा ई टुरिझम डेव्हलप होण्यामागचं कारण काय आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं दिलंय पेनिट्रेशन ऑफ क्रेडिट कार्ड युजेस ऑफ मोबाईल फोन इज हायर दॅन ऑन डेस्कटॉप. डेस्कटॉप कम्प्युटर युज करणाऱ्यांपेक्षा मोबाईल युज करणारे क्रेडिट कार्डचा युज जास्त करतात, हे त्याने इथे दिलेलं आहे. सो यामुळेच मोबाईल टुरिझम एक फीचर्स किंवा एक ऍडव्हान्टेजेस बनू शकतो. देन इनिशियल डिस्कवरी रेट स्टील हायर ऑन मोबाईल ॲज मोबाईल इज द फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर इंटरनेट फॉर अ लॉट ऑफ पीपल. मी तुम्हाला मग अशी म्हटलं की इंडियामधलं जर म्हणा, आता ओव्हरऑल कंट्रीमध्ये सुद्धा हेच आहे, पण इंडियामध्ये जर म्हणा तर मोबाईलचं यूज इंटरनेटसाठी मोबाईलचं यूज जास्त केलं जातं आणि आज सगळीकडे. सो त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की कॉन्टॅक्ट फॉर इंटरनेट, फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर इंटरनेट फॉर अ लॉट ऑफ पीपल. सो मोबाईल काय आहे की फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, की इंटरनेट यूज करण्यासाठी सगळ्यात आधी आपण मोबाईल यूज करतो, नंतर डेस्कटॉप यूज करतो. देन मोबाईल युजेस इज रिलेटिव्हली हायर ऑन वीकेंड्स. प्लस आता कसं होतं, आता मी सपोज तुम्हाला टीचिंग वगैरे करण्यासाठी कॉलेजला येतो किंवा मी ऍज अ प्रोफेसर आहे, माझा मोबाईल जरी असला तरी मी एका पर्टिक्युलर काळासाठी यूज करेन. त्याच्या व्यतिरिक्त मी काय करतो की दिवसभर तुमच्यासोबत असतो, एक 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत तुमच्यासोबत कॉलेजला असतो, तिथे मला मोबाईलचा फारसा यूज करता येत नाही. हा, घरी आल्यानंतर पुन्हा मी मोबाईलचा यूज करत असेन, पण हे झालं रेग्युलर. पण त्याच्या ऐवजी जर विकेंडच्या दिवशी, मीन्स सॅटरडे किंवा संडेला ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असते, त्या दिवशी मी जर मोबाईलचा यूज पाहाल माझा, तर फार जास्त असतो. कारण तो एक दिवस असतो ज्या दिवशी मी फ्री असतो. मग अशा वेळेस काय करतो, ह्या मोबाईलला माझ्या ऍप्स आहेत, खूप सारे ऍप्स आहेत, लाईक नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन प्राईम आहे, त्याच्यानंतर एमएक्स प्लेअर आहे, हॉटस्टार आहे. ह्या वेगवेगळ्या ऍपवरती काही सिरीज असतात, काही मूवीज असतात, त्या बघण्यात मी माझा दिवस घालवतो त्या दिवशी. किंवा एखादं ऑनलाईन आर्टिकल वाचण्यात, एखादं ई बुक वाचण्यात, त्याच्यात मी जास्त वेळ यूज करतो. म्हणजे काय की विकेंडच्या दिवशी रेग्युलर माझ्या यूजपेक्षा विकेंडच्या दिवशी माझ्या मोबाईलचा यूज माझा फार जास्त असतो. आणि हाच फायदा, हा एक फीचर आहे मोबाईल टुरिझम. हा एक ई कॉमर्स इन टुरिझम सेक्टरचा एक फीचर आहे. देन पॅकेजेस अँड डील्स. अदर मेजर ट्रेंड्स ऑफ ऑनलाईन ट्रॅव्हल इंडस्ट्री इज द इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर इन डील्स अँड पॅकेजेस. इंडियन कन्झ्युमर व्ह्यू द कन्सेप्ट ऑफ पॅकेज टूअर मोर ॲज अ साइन ऑफ लक्झरी. पॅकेजिंग इन टुरिझम हॅज अ गुड फ्युचर ॲज इट्स empower customer and increase the horizon of research and buying option in travel and tourism. आता पॅकेज म्हणजे एक्झॅक्ट काय, तर ई टुरिझम मध्ये काय होतं की आता तुम्ही जर स्वतःच एखादं ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं, एखाद्या ठिकाणी एखाद्या प्लेसला, आपण जर कुलू मनालीला तुम्हाला जायचं आहे, कुलू मनाली जात असताना तुम्ही स्वतःच्या आता तुम्हाला आधी काय करावं लागेल, तुम्हाला आधी टुरिस्ट बुकिंग करावी लागेल. ओके, म्हणजे ट्रॅव्हल बुकिंग करावी लागेल. ट्रॅव्हल बुकिंग झालं, तुम्ही ट्रॅव्हल कसे करणार आहात, मग त्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. त्या दिवशीची फ्लाईट्सच अवेलेबल नाहीये किंवा रिझर्वेशनच मिळत नाहीये, असं काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. तरी सुद्धा त्या प्रॉब्लेम्स ते प्रॉब्लेम फेस करून तुम्ही अरेंज केलं, ठीक आहे, तुम्ही पुढे तिथपर्यंत पोहोचलात. तिथे तुम्हाला बाहेर टॅक्सी मिळत नाहीये, टॅक्सीसाठी तुम्हाला खूप, किंवा तिथे लोकलला फिरण्यासाठी गाडी नाहीये, टॅक्सीसाठी तुम्हाला खूप स्ट्रगल करावी लागते. ते झालं टॅक्सी ही सपोज त्यातूनही स्ट्रगल करून मिळाली. हॉटेल्स वरती गेला, तिथे गेला तर तुम्हाला प्रॉपर हॉटेल्स मिळत नाहीत. हॉटेल्स कुठे शोधावी, कशा पद्धतीचं हॉटेल्स हवंय, या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप वेळ जातो आणि खूप हेडक होतं. पण मग काय होतं की ह्या ई टुरिझम सेक्टर्स मध्ये आता काय झालं की ई टुरिझम ज्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला डायरेक्टली पॅकेज ऑफर करतात. पॅकेज मीन्स व्हॉट, की ज्याच्यामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग बुक, ट्रॅव्हल बुकिंग बुकिंग असतं, तुमचं मील असतं, तुमचं ऑनसाईट
ऑनसाईट तुम्हाला फिरवण्याचं बुकिंग सुद्धा त्याच्यातच असतं, प्लस तुमचं हॉटेल बुकिंग वगैरे सगळं, राहण्याची सोय वगैरे सगळं असतं. इवन तुम्ही एअरपोर्टला किंवा रेल्वे स्टेशनला उतरला तर तिथून पिकअप करून त्यांचीच कार तुम्हाला पिकअप करते, तेच तुम्हाला फिरवतात, हे सगळं एकाच पॅकेज मध्ये. ह्याच्यात काय होतं की तुमचा टाइम वाचतो, तुमचं हेडेक वाचतं, आणि तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी एकाच जागेवरती बसून सगळं मिळतं. सो मग हे असे पॅकेजेस जे ई टुरिझम मध्ये दिले जातात किंवा काही डील्स दिल्या जातात, डील्स मीन्स मी कालच तुम्हाला सांगितलं, काही कंट्रीज मध्ये किंवा काही ठिकाणी फिरत असताना एका पर्टिक्युलर सीझन मध्ये तिथे तिथले रेट किंवा तिथली कॉस्टिंग फार कमी असते. मग अशा वेळेस ह्या ई टुरिझम कंपनीज तुम्हाला डील्स देतात की काही ऑफ, काही पर्सेंट ऑफ देतात किंवा काहीतरी त्यांच्याकडून एक्स्ट्राच देतात, कारण त्यावेळेचे ते रेट कमी असल्यामुळे त्यांना ते परवडतात. सो हे पॅकेजेस आणि अशा पद्धतीच्या डील्स असल्यामुळे सुद्धा ई टुरिझम मार्केटमध्ये किंवा ई टुरिझमला एक चांगले दिवस येतात. सो फ्युचर्स ऑफ ई टुरिझम मध्ये, ई टुरिझम मध्ये हा एक त्याचा एक पॉइंट आहे, पॅकेज अँड डील्स. देन ट्रेंड इन ई कॉमर्स इन गव्हर्नमेंट सेक्टर. आता ई कॉमर्स ट्रेंड्स इन ई कॉमर्स इन गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये एक्झॅक्ट काय येतं, e-commerce in government enable citizen to avail fully online service offered by the central and state. Government, state government authorities. With the help of these facilities, one can avail the government services through the internet without visiting any government office. A citizen can avail services related to passport, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेल्वे रिझर्वेशन अँड मेनी मोर. इंडियन गव्हर्नमेंट हॅज डेव्हलप वेबसाईट फॉर व्हेरियस सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल www.india.gov.in पोर्टल हॅज बीन डेव्हलप ॲज अ मिशन मोड प्रोजेक्ट अंडर द नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन ऑफ द गव्हर्नमेंट. द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड द पोर्टल इज द प्रोव्हाइड सिंगल विंडो ऍक्सेस टू द इन्फॉर्मेशन अँड सर्व्हिसेस बी प्रोव्हाइडेड बाय द इंडियन गव्हर्नमेंट फॉर द सिटिझन्स and other stakeholders. An attempt has been made through the portal to provide comprehensive, accurate, reliable and one-stop source of information about India and its various phases. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, ट्रेंड्स इन ई कॉमर्स इन गव्हर्नमेंट सेक्टर. तुम्हालाही माहिती की ट्रेंड्स का आला तो ई कॉमर्स मध्ये. आता तुम्हाला पूर्वी तुम्ही पॅन कार्डला, तुम्हाला माहिती नसेल कदाचित तुमच्यापैकी किती जणांकडे पॅन कार्ड आहे हे मला माहिती नाहीये. तर पूर्वी पॅन कार्ड साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन एक फॉर्म भरून द्यावा लागायचा, त्याच्यासोबत फोटो द्यावा लागायचा, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या झेरॉक्स द्यावे लागायच्या, त्याही अटेस्टेड झेरॉक्स, हे सगळं तुम्हाला द्यावं लागायचं. त्याच्यानंतर ते मॅन्युअली फिट करून मग तुमचे काही किती दिवस त्याला जात आहेत, पॅन कार्ड बनवून यायला एक महिना जायचा, दोन महिने जायचे, तुमचं कुरिअर पोचलंय की नाही त्याच्यावरती पण डिपेंड असायचं. सो असे खूप सारे प्रॉब्लेम फेस करायला लागायचे. आजकाल काय होतं, पासपोर्टसाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागतं. पॅन कार्डसाठी सुद्धा तुम्हाला आता ऑनलाईन अप्लाय तुम्ही करू शकताय. ऑफलाईन तर चालू आहेच, सोबत ऑनलाईन सुद्धा करू शकताय. ऑनलाईन केल्याच्या नंतर तुम्हाला कोणालाही वेगळे द्यायचे नाही, तर पूर्वी ज्याच्याकडून तुम्ही करून द्यायचं त्याला 150 rupees किंवा 200 rupees पेड करावे लागायचे. आता तुम्हाला पॅन कार्ड साठी कोणालाही काही पेड करायची गरज नाहीये, डायरेक्टली तुम्ही त्यांचं जी काय पॅन कार्डची फी असेल तेवढी भरून तुमचं पॅन कार्ड तुम्हाला मिळतं. दुसरी गोष्ट आधार कार्ड. आधार कार्ड ही तुम्हाला माहितीये, आधार कार्ड तर तुम्ही प्रोसिजर पाहिलेली आहे सगळ्यांनी की तुमचं आधार कार्ड डायरेक्टली तुमचं ऑनलाईनच बनवलं जातं. मीन्स तुमचा फिंगरप्रिंट स्कॅन, तुमचे आयलेन्स स्कॅन केले जातात, त्याच्यानंतर तुमचा फोटो घेतला जातो, तुमच्या सगळ्या डिटेल्स ऑनलाईन भरला जातो. आधार कार्ड ही तुमचं त्याच्यानंतर प्रिंट करून तुम्हाला एक त्याचं रिसिप्ट दिली जाते. एक 10-15 दिवसांनी तुम्ही ऑनलाईनच आधार कार्ड, गव्हर्नमेंटची साईट आहे आधार कार्डची, त्याच्यावरती जाऊन ई आधार म्हणून त्याच्यावरती जाऊन चेक केलं तर तुमचं आधार कार्ड सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतं तिथे. सो तुम्हाला आज कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसला त्याच्यासाठी जाण्याची गरज नाही पडत. देन राहिलं तुमचं
पासपोर्ट पासपोर्ट साठी सुद्धा तुम्हाला आता ऑनलाईनच अप्लाय करावा लागतो. ऑनलाईन अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला ते स्वतः तिथे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दे, तुम्हाला तुमची डेट चूज करायची असते, त्या डेट नुसार तुम्हाला तिथे जाऊन मग तुमचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करावं लागतं. पण यासाठी सुरुवातीची जी प्रोसिजर आहे ही सगळी तुमची ऑनलाईनच आहे. सो आता सेंट्रल गव्हर्नमेंट असू देत किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू देत, आज प्रत्येक गोष्ट त्यांनी ऑनलाईन केलेली आहे. आणि याच्यामध्ये काय झालंय तर गव्हर्नमेंटच्याही खूप साऱ्या अडचणी होत्या, त्या सॉल्व्ह झाल्यात. आणि पब्लिकलाही आपल्यालाही गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये जाण्याचा जो ताप होता तो वाचलाय. कारण एक पूर्वी अजूनही रोग काही म्हणतात गावातले की सरकारी काम आणि 6 महिने थांब. परिस्थिती तशीच होती की ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तुमचं काम फारसं लवकर होत नसायचं, कारण ते ऑफलाईन होतं. तुमची फाईल कधी येईल, कधी ती पुढे जाईल याची काही गॅरंटी नव्हती. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय व्हायचं की तुमचा वेळ खूप वाया जायचा. आणि याचमुळे आणि हाच याच प्रॉब्लेममुळे काय व्हायचं की गव्हर्नमेंट वरून लोकांचा विश्वास उडाला होता. आज तसं नाहीये. आज या सगळ्या गोष्टी ऑनलाईन केल्यामुळे ई गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा ई कॉमर्सला ट्रेंड्स मिळाले. दुसरी गोष्ट, पूर्वी तुमच्या ज्या एक्झाम्स होत्या त्या गव्हर्नमेंटला एमकेसीएल जी साईट आहे त्या एमकेसीएल कडे डायरेक्टली द्याव्या लागायच्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम. एमकेसीएल ही प्रायव्हेट कंपनी होती, त्यांच्याकडे द्याव्या लागायच्या. आजही तुमच्या आयबी बँकिंगच्या ज्या आयबीपीएस एक्झाम बँकिंगच्या एक्झाम आहेत त्या आयबीपीएस कंपनीकडे दिल्या जातात. तसं गव्हर्नमेंटच्या एक्झाम ह्या तुमच्या कोणाकडे तर एमकेसीएल कडे दिल्या जायच्या. पण आता जसं नाही, आता गव्हर्नमेंटने स्वतःची एक वेबसाईट तयार केलेली आहे जी की महापरीक्षा म्हणून, की त्याच्यावरून तुमच्या एक्झाम्स होतात. एमपीएससीची सुद्धा त्यांची सेपरेट वेबसाईट आहे. आजही एमपीएससीचे फॉर्म किंवा यूपीएससीचे फॉर्म तुम्हाला पूर्वी ऑफलाईन भरत असायचे, आता तुम्हाला तसं नाही, ऑनलाईनच जाहिरात मिळते. ऑनलाईनच तुम्ही त्याच्यावरती तुमच्या जे काही फॉर्म्स आहेत ते फिलअप करू शकताय. सो आता बघूयात आपण, द फॉलोइंग ऑनलाईन सर्व्हिसेस इन गव्हर्नमेंट सेक्टर कॅन बी अवेल टुडे विथ द ग्रोथ ऑफ ई कॉमर्स. आता काही खालच्या त्यांनी इथे दिलेल्या काही फॅसिलिटीज आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यामध्ये आहे कंप्लेंट फिलिंग अँड लॉजिंग. आजकाल गव्हर्नमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटची एक सेपरेट वेबसाईट आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटला एक सेपरेट हेल्प डेस्क सेंटर आहे. सो तुम्ही तुमची कंप्लेंट किंवा तुमचं काही लॉजिंग असतील तर ते तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन फिल करू शकताय, गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचू शकताय. जसं की तुमच्या इथे एखादा प्रॉब्लेम झालाय की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स होतोय, तुम्हाला शेजाऱ्यांकडून कोणाला त्रास होतोय, तुम्ही ऑफिस तुमच्या जवळ कोणी पोलीस नाहीये किंवा स्टेशन पोलीस स्टेशन नाहीये तिथे जाऊ शकत नाही, अदरवाइज तिथे लोकल पोलीस स्टेशन तुम्हाला काही सपोर्ट करत नाही, अशा वेळेस तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुमचा FIR पोस्ट करू शकताय, फिल करू शकताय. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता अवेलेबल करून दिलेल्या आहेत. इवन तुम्ही एखादा प्रोडक्ट घेतला, त्या प्रोडक्ट मध्ये एखाद्या दुकानदाराने तुम्हाला फसवले तर तुम्ही कंझ्युमर कोर्ट मध्ये सुद्धा अप्लाय ऑनलाईन करू शकताय. त्यासाठी तुम्हाला कुठेही कंझ्युमर कोर्ट मध्ये जायची गरज नाही. सो कंप्लेंट फिलिंग अँड लॉजिंग हा एक त्याचा हा एक पॉइंट आहे. देन पोस्ट ऑर सीक रिक्वेस्ट. युजर्स कॅन सबमिट अ क्वेरी रिक्वेस्ट फीडबॅक अँड सजेशन रिलेटेड ऑल सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल स्टेट लोकल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन. यूजर्स कॅन सबमिट अ क्वेरी बाय फिलिंग ऑनलाईन फॉर्म्स विच आर अवेलेबल ऑन द गव्हर्नमेंट वेबसाईट. आता याच्यात काय होतं की तुमचं जसं म्हटलं की रिक्वेस्ट मध्ये आपण हे पण म्हणू शकतो की तुमचा पॅन कार्ड रिक्वेस्ट, तुमचे आधार कार्ड रिक्वेस्ट या सुद्धा तुम्ही ऑनलाईन टाकताय. त्याच्यानंतर तुम्हाला RTI एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कडून काही तुम्हाला माहिती हवी आहे RTI थ्रू, RTI चा फुल फॉर्म तुम्हाला नेक्स्ट याला RTI डिटेल मध्ये आहे नेक्स्ट सेमिस्टरला, पण तरी मी सांगतो राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट ज्याला मराठीमध्ये माहितीचा अधिकार म्हणतात. सो हा सुद्धा हे RTI सुद्धा तुम्ही ऑनलाईन पोस्ट करू शकताय आणि त्याच्यातून तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटची माहिती मागवू शकताय. सो ह्या सुद्धा गोष्टी आता तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल करून दिलेल्या आहेत. देन इन्फॉर्मेशन ऑन सर्व्हिसेस. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्फॉर्मेशन ऑन हाऊ टू अवेल ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन इज अवेलेबल ऑन गव्हर्नमेंट वेबसाईट टुडे.
access to various online services such as getting a birth certificate, marriage certificate, driving license, etc. is also available. आता खूप सारे आपल्या इथे मला माहिती नाही पण खूप साऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये बर्थ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स साठी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसला जायची गरज पडत नाही. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी नेमचेंज गॅझेट जे होतं ते नेमचेंज गॅझेट बनवण्यासाठी किंवा तुमचं नाव चेंज करून घ्यायचं असेल, खूप साऱ्या मुलींना हा प्रॉब्लेम येतो खास करून, कारण लग्नानंतर नाव चेंज करायचं असतं. अशा वेळेस नेमचेंज गॅझेट जे आहे तुमचं ते पूर्वी तुम्हाला ऑफलाईन बनवून मिळायचं. तुम्हाला जाहिरात पेपरला जाहिरात द्यावी लागायची आणि मग ती जाहिरात आल्याच्या नंतर तुमचं गॅझेट यायचं ऑनलाईन, तुम्हाला पोस्टाने यायचं आणि मग त्याची तुम्हाला ते आता तसं करावं लागत नाही. आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म गॅझेटचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, एक 8 दिवसाच्या आत तुमचं गॅझेट येतं. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यातही खूप प्रथम बाजार चाललाय, कारण मी त्याच दिवशी पाहिलं, मी माझ्या वाईफचं नेमचेंज केलं, गॅझेट फिल केलं, सगळं झालं, एक महिनाभर वाट बघितली. मला वाटलं की पोस्टाने गॅझेट माझ्या घरी येईल म्हणून, गॅझेट काही आलं नाही. मी सायबर कॅफेत पुन्हा फॉर्म भरण्यासाठी गेलो. सायबर कॅफेत गेल्याच्यानंतर तिथे नेमचेंज गॅझेट नेमचेंजचे फीज पाहिली तर तिथे फी होती 1200 रुपये, 1200. ऑलरेडी मी 250 की 350 काहीतरी पेड करून झालो तो ऑनलाईन गॅझेट फिल करताना ते पेड करावे लागतात. आणि त्याच्यानंतर मग मी तिथल्या त्या सायबर कॅफेतल्या मुलाला विचारलं की बाबा मीही घरून भरलं होतं पण मला काय अजून पोस्टाने आलेलं नाहीये. तर तेव्हा तो मला म्हटला की ते पोस्टाने येत नसतं, ते तुम्हाला ऑनलाईनच मिळतं आणि तिथून ती PDF डाउनलोड करून तुम्हाला त्याची प्रिंट मारून ठेवायची असते. हे कळल्यावरती मग मी घरी आलो आणि त्याची प्रोसिजर पाहिली आणि मग मी ऑनलाईन चेक केलं तर तिचं गॅझेट, माझ्या वाईफचं जे नेमचेंज गॅझेट होतं ते कधीच आलं होतं, मी ते डाउनलोड केलं आणि त्याची प्रिंट मारून ठेवली. सो मला त्या ऑफिसला जायची गरज पडली नाही, मला कोणाला पैसे द्यायची गरज पडली नाही, माझं मी स्वतःहून घरून केलं. सो अशा खूप साऱ्या गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहेत की ज्या आपल्याला घरी राहून करता येतात, गव्हर्नमेंट ऑफिसेसला जाण्याची गरज पडत नाही. सो त्याच्यानंतर येतं ऍप्लिकेशन फॉर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. युजर कॅन अप्लाय फॉर एनी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस स्कीम जॉब ETC. युजर्स कॅन अप्लाय फॉर द पॅन कार्ड, पासपोर्ट अँड अदर गव्हर्नमेंट सर्व्हिसेस फॉर्म अँड इन्फॉर्मेशन ऑनलाईन अँड ऑफलाईन ऍप्लिकेशन प्रोसिजर ऑल्सो प्रोव्हाइडेड ऑन द गव्हर्नमेंट वेबसाईट. हे मी मगाशीच तुम्हाला म्हटलंय की तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता पॅन कार्ड चे, गव्हर्नमेंटच्या जे आपले डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येतं. ऑनलाईन अप्लाय करून तुम्ही ते मिळवू शकता. देन नेक्स्ट आहे ऑनलाईन बुकिंग ऑफ गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. युजर कॅन बुक देअर टिकिट फॉर व्हेरियस ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज सच एज एअरलाइन्स, ट्रेन्स, बसेस अँड शिप्स. डिटेल इन्फॉर्मेशन टू रिझर्वेशन ऑफ हॉटेल रूम्स, गेस्ट हाऊस, हॉटेल्स अँड टूर्स पॅकेजेस ऑल्सो प्रोव्हाइडेड. Link for online services for reservation booking hotels are also available nowadays on a website. याच्यामध्ये बुकिंग ऑफ गव्हर्नमेंट सर्व्हिसेस तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुम्ही ट्रेन बुकिंग करताय, बऱ्याचशा लोकांनी केलं असेल, पण ट्रेन बुकिंग मध्ये एक ऑप्शन असाही आहे जो तुम्हाला माहिती किंवा तुम्ही कधी युज केला आहे मला माहिती नाही. तर तुम्ही ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करत असताना एखाद्या हॉटेलमधून सुद्धा तुमचं मील मागवू शकता, जर तुम्हाला ट्रेनमधलं मील खायचं नसेल तर. मग ते कसं काय, तर सपोज तुम्ही आता मुंबई टू गोवा ट्रॅव्हल करता आणि तुम्हाला खेडमध्ये लंच करायचं आहे, सो तुम्ही मुंबईतून निघताना खेडमधल्या एखाद्या हॉटेलमधून तिथे ज्याला बुकिंग करता त्यावेळेस बुकिंगमध्ये ऑप्शन्स असतात की तुम्हाला मील बाहेरून पाहिजे का, तर येस म्हटलं की तुम्ही त्या पद्धतीने तिथे IRCTC वेबसाईटला जाऊन त्या हॉटेलला तुम्ही ऑर्डर करू शकता. आता ते हॉटेल IRCTC लिंक असतं, सो तुमची ट्रेन किती वाजता त्या स्टेशनला येणार आहे, तुमचा बोगी नंबर टाकायचा असतो त्याच्यामध्ये, सीट नंबर वगैरे सगळं असतं, ऑलरेडी तुम्ही बुकिंग करता ते सगळं त्यांना प्रोव्हाइड होतं, आणि तुमची ट्रेन किती वाजता खेड स्टेशनला पोहोचणार आहे त्यावेळेस तुमचं ते मील घेऊन त्यांचा वेटर किंवा जो त्यांचा कोण पर्सन असेल पर्टिक्युलर हॉटेलचा तो ते मील घेऊन तिथे अवेलेबल असतो. तुमची ट्रेन येत असतो तुम्हाला ते तुमच्या हातामध्ये देतो तो निघून जातो. सो ह्याही गोष्टी आज बुकिंग, ऑनलाईन बुकिंग आणि गव्हर्नमेंट बुकिंग मध्ये आज खूप साऱ्या गोष्टी, ट्रेन सुद्धा
जे बुक करताय बसेस आता तुम्ही ला याचे एसटीचे एसटीचे सुद्धा ऍप आहे महाराष्ट्र परिवहन म्हणून त्याच्यात सुद्धा इवन एअरलाइन्स गव्हर्नमेंट एअरलाइन जे आहे त्याच्याही तुमचे ऑनलाईन बुकिंग्स होतात गेस्ट हाऊसेसचे सुद्धा तुमचे ऑनलाईन बुकिंग्स होतात सो असे खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत की ज्याचे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय ते नंतर चेक ट्रॅक स्टेटस वन कॅन चेक ऑर ट्रॅक द स्टेटस ऑफ देअर ऍप्लिकेशन फॉर एनी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस वन कॅन चेक स्टेटस ऑफ ट्रेन बुकिंग हॉटेल रिझर्वेशन सपोर्ट पासपोर्ट ऍप्लिकेशन पॅन ऍप्लिकेशन आरटीए ऍप्लिकेशन एटीसी रिझल्ट फॉर व्हेरियस एक्झामिनेशन अँड रिक्रुटमेंट ऍप्लिकेशन आर ऑल्सो अवेलेबल ऑन वेबसाईट आता तुम्हाला काय होतं चेक ऑर ट्रॅक स्टेटस तुम्ही पॅन कार्ड बनवायला दिलं ऑनलाईन तुमच्या पॅन कार्डचं स्टेटस काय आहे बनले की नाही कुठे प्रॉब्लेम आला हे तुम्हाला ऑनलाईन मिळतं इवन त्यांनी म्हटलं की पासपोर्ट ऍप्लिकेशन तुम्ही दिल्याच्या तुमचं पासपोर्ट ऍप्लिकेशन रिजेक्ट झाले की काय प्रॉब्लेम काय आहे कुठे आहे कधी येणार आहे हे तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतं रिझर्वेशन करताना सुद्धा तुमची सीट कन्फर्म झाले की नाही की अजून मीटिंगला आहे वेटिंग नंबर पुढे सरकतोय मागे सरकतो सो त्याचं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळतं इवन तुम्ही एखादा गव्हर्नमेंट एक्झाम दिली तर त्याचे रिझल्ट त्याच्यानंतर त्याचे मार्कलिस्ट ही सुद्धा तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतात सो म्हणून चेक अँड ट्रॅक स्टेटस हा एक ऑप्शन त्यांनी म्हटलेला आहे ते ऑब्टेन इन्फॉर्मेशन वन कॅन गेट इन्फॉर्मेशन ऑन हाऊ टू ऑब्टेन व्हेरियस टाइप्स ऑफ सर्टिफिकेट्स अँड डॉक्युमेंट्स विच आर प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट एजन्सीज डिटेल अबाउट ऑब्टेनिंग कास्ट सर्टिफिकेट ट्राईब सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट इज ऑल्सो प्रोव्हाइडेड One can get information on how to obtain various types of certificates and documents which are provided by the... आता तुम्हाला याच्यामध्ये हे सर्टिफिकेट तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किंवा ट्राईब सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला ऑनलाईन तुम्ही नाही करू शकत पण ज्या ठिकाणाहून लोक करतात त्या ठिकाणाहून ऑनलाईनच सगळं वर्क चालतं परंतु यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला यासाठी कलेक्ट करायला लागेल कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला या सर्टिफिकेट अप्लाय करण्यासाठी कलेक्ट करावे लागतात याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला अवेलेबल आहे सो तुम्ही तिथून ती इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही तुमच्या या सर्व प्रकारच्या सर्टिफिकेट साठी अप्लाय करू शकता देन रजिस्टर फॉर सर्व्हिसेस युजर्स कॅन रजिस्टर देमसेल्स विथ डिफरंट गव्हर्नमेंट वेबसाईट्स टू अवेल ऑफ व्हेरियस सर्व्हिसेस इन्फॉर्मेशन ऑफ रजिस्ट्रेशन फॅसिलिटीज फॉर स्कॉलरशिप एम्प्लॉयमेंट एक्सचेंज प्लेसमेंट इंडोमेन इटीसी आता याच्यामध्ये काय होतं की तुम्ही गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या फॅसिलिटीज साठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता जसं की तुम्हाला गव्हर्नमेंट कडून मिळणारी स्कॉलरशिप हा स्कॉलरशिपचा फॉर्म कंपल्सरी ऑनलाईन भरला जातो ऑनलाईन वरून भरल्याच्या नंतरच तुम्हाला त्याची स्कॉलरशिप अवेलेबल होते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणजे तुमचा आता तुम्हाला हे गोष्ट माहिती नसेल की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज एक्झॅक्ट काय आहे कारण आता तो ट्रेंड नाहीये पूर्वी कसं होतं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला तुम्हाला रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्हाला गव्हर्नमेंटची ती एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणून एक डिपार्टमेंट असायचं ज्यांच्याकडून गव्हर्नमेंटच्या किंवा कोणत्याही प्रायव्हेट वेकन्सीज निघाल्या की त्याचे नोटिफिकेशन त्या लोकांना पाठवले जायचे किंवा एम्प्लॉयमेंट ऑफिसमधून फोन यायचा मग त्या लोकांना तिथे जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा असायचा सो जॉब ओरिएंटेड जी जॉब सिकर्स आहेत त्याच्यासाठी ते गरजेचं होतं पण आता ती सर्व्हिस ऑनलाईन आहे पण ऑनलाईन झाली परंतु आता तर बऱ्याचशा आपले लोक आहेत की त्यांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज काय आहे अजूनही माहिती नाही देन प्लेसमेंट एखाद्या गव्हर्नमेंटच्या एखाद्या जागेसाठी पोस्ट निघतात त्या पोस्टसाठी अप्लाय ऍप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता सो गव्हर्नमेंटच्या अशा खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत किंवा खूप सारे फॅसिलिटीज ज्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकताय Then helpline. Information of different helpline services offered by government agencies. These helplines are telephone and SMS based services which offer help to the callers regarding various government services. आता गव्हर्नमेंटच्या प्रत्येक वेबसाईटला त्यांचे हेल्पलाईन सर्व्हिसेस दिलेले आहेत मग ज्याच्यामध्ये टेलिफोन आहे किंवा SMS based आहेत किंवा ईमेल थ्रू आहेत सो याच्या थ्रू तुम्हाला गव्हर्नमेंटच्या प्रत्येक वेबसाईटला लागणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला त्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करून मिळते सजेशन्स युजर्स कॅन गिव्ह फीडबॅक कमेंट्स ऑर सजेशन्स ऑन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स ऑर सर्व्हिसेस
they can submit online feedback form to the concerned department of ministry. Government ने प्रत्येक department चा प्रत्येक website ला suggestion box बनवलेला आहे किंवा feedback form बनवलेला आहे, comment साठी जागा ठेवलेली आहे. तिथे तुम्ही तुमच्या जे काही suggestion particular department विषयी असतील तर त्याही तुम्ही त्याच्या website ला post करू शकता, ते त्याच्यावरती तुम्हाला reply देतात. Then donations. Users can donate for a cause of relief fund of various central and state government. Donation can be made to the Prime Minister Relief Fund, Chief Minister Relief Fund and other charitable funds which are established to help people in needs. आता जे गव्हर्नमेंटला काही वेळेस कसं होतं की गव्हर्नमेंट खूप मोठी आर्थिक संकट येतं, इकॉनॉमिकल क्रायसिस येतात आणि अशा वेळेस तुम्हाला काय होतं की गव्हर्नमेंटला मदत करायची असते किंवा डोनेट करायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला ती सिस्टम ती फॅसिलिटी तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही गव्हर्नमेंटचे कोणत्याही अकाउंटला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर जे काही असतील म्हणजे याच्यात दिलेले आहेत दोन ते प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड किंवा चीफ मिनिस्टर रिलीफ फंड त्यांना जर तुम्हाला डोनेशन द्यायचं आहे तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता. ती फॅसिलिटी जसं की आता तुम्हाला याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आता सध्याच्या काळामध्ये या कोविडमध्ये व्हेंटिलेटरची गरज होती आणि आपल्याकडे फार कमी होते, आपले पेशंट वाढण्याची जास्त शक्यता होते, आजही वाढत आहेत. अशा वेळेस मोठमोठे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे करायची गरज होती, जास्तीत जास्त व्हेंटिलेटर आणायची गरज होती, गरीब लोकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी किंवा त्यांच्या त्यांची सुविधा सोयी सुविधा त्यांच्या करण्यासाठी खूप साऱ्या अमाऊंटची गरज होती. किंवा जे कोविड पेशंट आहेत त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी सोय करण्यासाठी सुद्धा फार मोठ्या अमाऊंटची गरज होती. अशा वेळेस खूप सारी लोक पुढे आली आणि त्यांनी प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये किंवा चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये त्यांचे फंड जमा केले. मग त्यासाठी त्यांना प्राईम मिनिस्टर ऑफिसला जावं लागलं नाही किंवा चीफ मिनिस्टर ऑफिसला जावं लागलं नाही, गरीब असल्या त्यांनी त्यांचे डोनेशन ऑनलाईन ट्रान्सफर केलेले आहेत. सो ह्या काही फॅसिलिटीज आहेत की ज्या ई गव्हर्नमेंट मध्ये ते तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि याच गोष्टींमुळे काय झालंय की ई कॉमर्सला गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड्स मिळाले. सो आज आपण इथेच थांबूयात. उद्याच्या याच्यामध्ये लेक्चर्स मध्ये सॉरी उद्या नाही नेक्स्ट वीकच्या लेक्चर्स मध्ये आपण बघूयात अदर इनिशिएटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इन ऑनलाईन सर्व्हिसेस. हा आपला युनिट आहे, हा फर्स्ट युनिट आहे. फर्स्ट युनिट आपला संपल्याच्या नंतर मी तुम्हाला याच्यावरची काही असाइनमेंट देईन, त्या असाइनमेंट मला लवकरात लवकर कम्प्लीट करून द्यायच्यात. जवळपास आपला हा युनिट संपत आलाय. ओके, आपल्या अजून दोन तीन लेक्चर मध्ये हा युनिट संपेल. युनिट संपल्याच्या नंतर मी तुम्हाला त्याच्या असाइनमेंट्स देईल. ओके, त्याच्यात तुम्ही सुद्धा काही डाऊट्स असतील तर मला विचारत राहा.